पृथ्वीवरील वाढत्या लोकसंख्येमुळे मानव अनेक प्रकारे वनक्षेत्राचा नाश करत आहे, निसर्गाला दुर्लभतेकडे घेऊन चालला आहे। या कारणामुळे पशुपक्षी कीटक वन्यप्राणी अवशेष वनस्पती नष्ट झाले असून माणसाचा निसर्ग या दोघांच्या सुदृढ भवितव्यासाठी वने अतिमहत्त्वाची आहेत। या हेतूने भोर वन विभागाच्या नरसापूर वन विभागाने कोरोनाचे सर्व नियम पाळत गावोगावी जाऊन जागतिक वन दिन साजरा केला आहे। पृथ्वीवरील वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलातील वृक्षतोड मोठ्या संख्येने होत आहे, याचा दुष्परिणाम म्हणजे दुष्काळ, अतिवृष्टी, हिमालयातील डोंगर वितळणे, वाढते तापमान, बदललेले ऋतूचक्र, वारंवार होणारे भूकंप, सुनामी हे सगळे निसर्गाचे कोप आहेत। यावरती नियंत्रण ठेवायचं असेल तर वनांचं जतन आणि संवर्धन मोठ्या प्रमाणात करणं काळाची गरज आहे। म्हणून जागतिक वनदिनाचं औचित्य साधून भोर तालुक्यातील नरसापूर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे आणि वनपाल सचिन जाधवर यांनी शिवरे, देगाव, करंदी गावात जाऊन वनांचं महत्त्व सांगून जागतिक वन दिन साजरा केला आहे। जागतिक वन दिन जे करण्याचा उद्देश आहे, वनांचं पण अस्तित्व आहे आपल्या मानवी जीवनात, हे दाखवण्याचा हा सगळ्या जगाचा प्रयत्न आहे। सगळ्या जगाने सामूहिकरित्या हे मान्य केलेलं आहे की हा जो 21 मार्च आहे तो सगळ्यांनी जागतिक वन दिन म्हणून साजरा करायचा। त्याच्यात सांगायचं वेगळं काही नाही, तर फक्त वनांचं महत्त्व हेच आहे। वनांच्या महत्त्वामध्ये मग सगळं आलं, आपली प्रगतीच आलं, आपली झाडं आली, आपला अतिवृष्टी आली, पाऊस आला, दुष्काळ आला, त्या सगळ्या गोष्टीचा जे आपल्याला वारंवार सामना करावा लागतो, त्यासाठी सगळं जग संतुलित राहण्यासाठी म्हणून सगळी वनं जपली पाहिजेत। आणि वनं जपून सुद्धा वनातल्या सगळ्या ज्या काही हे असतील, एकमेकावर अवलंबून जीव असतील, अन्नसाखळ्या असतील, त्या सगळ्या हजारो लाखो करोडोच्या अन्नसाखळ्या आपण अबाधित ठेवायच्यात। जे दुर्मिळ वनस्पती होत चाललेले आहेत, दुर्मिळ प्राणी होत चाललेले आहेत, जर जंगल सांभाळले तर ती पूर्णपणे व्यवस्थित राहतील। योगेश जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, भोर।